हॅलो 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 माईक चेक माईक चेक. वर्ली किंग्स यांचा 40+ खेळाडू साजन पाटील यांनी स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो. साजन पाटील एक गडी बाद. वर्ली टायगर्स या संघाची धावसंख्या झाली 10. रवी आणि हा उत्कृष्ट असा पॉइंटच्या दिशेने षटकार. गुड शॉट. 6 धावा. धावसंख्या झाली 16. एक गडी बाद. वर्ली टायगर्स या संघाची उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे तो साईप्रसाद मयेकर. स्वतः कर्णधार आहे या संघाचा. पूर्ण ही पारी खेळून जाणार आहे तो साईप्रसाद मयेकर. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या टोटवत होते. रवी रवीनं सांगितले पुन्हा एकदा साईप्रसाद मयेकर रिव्हर्सचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ली प्रीमियर लीग 2024 आमच्या लीगसाठी जसं आमच्या मंडळाला जसं सहकार्य लाभलेले आहेत आमच्या मंडळाचे हितचिंतक श्रीयुत संतोष पाटील यांचं सन्मानचिन्ह देऊन आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश कीर यांना मी नम्र विनंती करेन की त्यांचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. साईप्रसाद मयेकर झेल बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिरावली 16. वर्ली टायगर्स या संख्याची धावसंख्या झालेली 16. 2 गडी बाद. संतोष पाटील उर्फ दाऊ आमच्या मंडळाला नेहमीच सहकार्य करत असतात आणि श्रीफळ शॉल आणि सन्मानचिन्ह देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. जे सहकार्य आमच्या मंडळाला करत असतात दरवर्षी करत राही श्रींच्या चरणी प्रार्थना. यानंतर येणारा खेळाडू आहे तो रुपेश. या पटांगणामधला उत्कृष्ट फलंदाज षटकेबार फलंदाज रुपेश. उत्कृष्ट कमबॅक केलेला आहे रवीनी आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली ती 16. 2 गडी बाद. तसेच आपल्या ह्या वर्ल्ड प्रीमियर लीगचं जे ऑक्शन झालेलं होतं त्या ऑक्शनसाठी समालोचकाची जी भूमिका पार पाडलेली होती ती सचिन दादा तोडणकर. तरी मी त्यांचेसुद्धा श्रीफळ सन्मानचिन्ह आणि शॉल देऊन त्यांचंसुद्धा स्वागत करते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते बबन विलनकर यांच्या हस्ते. मोलाचं असं सहकार्य माझ्या अनुपस्थितीत त्यांनी जी भूमिका पार पाडली मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार.
विशाल म्हात्रे यांना सुद्धा सन्मान चिन्ह शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करता येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संदेश साकळे यांच्या हस्ते जी आपल्याला ह्या वर्षी जी मालिका वीर आपण जो फ्रीज इथे आयोजित केलेला आहे, दोन षटकांची धावसंख्या झाली ती 24. विशाल म्हात्रे यांच्या सहकार्याने आपल्या मंडळाला लाभलेला आहे. मंडळ आपल्याला जे सहकार्य करत असतात, मंडळ तुमचे सततच्या ऋणी आहे. स्वागत करतील संदेश साकळे सन्मान चिन्हाने देऊन. तर विशाल म्हात्रे, मी तुला दोन शब्द मंडळाविषयी बोलण्यासाठी विनंती करेन आणि मान ठेवून तुम्ही मंडळ. दोन षटकांची धावसंख्या झाली ती 24-24. हॅलो सर, प्रथम मी विश्व मित्र क्रीडा मंडळाचा आभार व्यक्त करतो इकडे, कारण का प्रत्येक वर्षी WBLच्या माध्यमातून ते आपल्याला इथे खूप मोठी अशी टुर्नामेंट इकडे ऑर्गनाईज करतात व जे खेळाडू आहेत त्यांना चांगला एक प्लॅटफॉर्म भेटतो इकडे यूट्यूबच्या माध्यमातून खेळण्यासाठी. त्यासाठी त्यांच्या मंडळाचा खरोखर मी आभार व्यक्त करतो. तसेच त्यांच्यासोबत साजन सर या इतर मंडळी आहेत जे स्पॉन्सर्स आहेत, त्यांचंही तेवढं त्या गोष्टीसाठी सहकार्य लागलेलं आहे. म्हणून अशी टुर्नामेंट पार पडते आणि अशीच ही टुर्नामेंट आहे, 14 पर्व आहे. असंच हे 10व्या पर्वापर्यंत आणि 20व्या पर्वापर्यंत जाऊ दे अशीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद विशाल. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन देतो आशिष. आशिष आशिष चिंदलकर. तसेच आमच्या मंडळाचा हितचिंतक आणि माझ्या मंडळातील माझ्या संघातील खेळाडू सौरभ जाधव उर्फ बाबाजी याला सुद्धा मी नम्र विनंती करेन. त्यांनी सुद्धा व्यासपीठाजवळ यायचंय, त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. सौरभ जाधव उर्फ बाबाजी, उत्कृष्ट असं कमबॅक केलं आहे वर्ली किंग्स या संघाने. दोन षटकांची धावसंख्या झाली ती 24. हा षटक 50-50 ओव्हरचा असेल हे लक्षात घ्या वर्ली टायगर संघ. तरी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हर्षद सातोपे यांना मी नम्र विनंती करेन, सौरभ जाधव उर्फ बाबाजी याचं श्रीफळ शॉल देऊन स्वागत करायचं आहे आणि सन्मान चिन्ह देऊन. जी ह्यावेळेला आपल्याला पारितोषिक लाभलेलं आहे, जे उपविजयी पारितोषिक आहे ते बाबाजी यांच्याकडून आपल्याला आलेलं आहे. तरी मंडळ त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहे. धन्यवाद बाबाजी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 25. या पटांगणामध्ये गाजलेला असा हा खेळाडू अशोक गडसी उर्फ पप्प्या, चक्री असो अंडरम असो ओवरम असो कुठेही त्याने आपली प्रतिमा पार पाडलेली आहे असा हा खेळाडू अशोक गडसी. 40+ हा खेळाडू आहे, खरोखर उत्कृष्ट असा फलंदाज. यासमोर उभरता असा हा खेळाडू रुपेश, या पटांगामध्ये षटकार मारण्यामध्ये माहिर असणारा हा खेळाडू रुपेश. नितेश वागदरे यांना सुद्धा नम्र विनंती आहे. चार धाव व्यासपीठावरती उपस्थित राहायचं तर राहिले. गुड शॉट. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 29. राजू देवरुखकर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते राजू देवरुखकर नम्र विनंती आहे. व्यासपीठावरती ओव्हर आहे. या 50-50 ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चेंडू 5 धाव आलेले आहेत. मंडळाचे हितचिंतक अजून त्यांना 4 चेंडूत 11 धावा काढायचे आहेत. श्रीयुत नितेश वागदरे यांचे श्रीफळ शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते राजू देवरुखकर. 2 चेंडू 5 धावा आलेले आहेत. हो, षटकार मारायचा प्रयत्न परंतु उकलेला आहे. हे सहकार्य आम्हाला केलेले आहे नितेश वागदरे यांनी. मंडळ त्यांचे सततचे आभार व्यक्त करतात. 3 चेंडूत 6 धावा आलेले आहेत. अजूनही 3 चेंडूत 10 धावांची गरज. आयन हाऊस जिमची ओव्हरसाठी आपल्याला 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. आयन हाऊस जिमची 1 वर्षाची मेंबरशिप जी कमीत कमी 30,000 रुपयापर्यंत जाते ती त्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तरी मंडळातर्फे आम्ही त्यांचे सततचे आभार व्यक्त करीत आहे आणि तसेच नितेश वागदरे यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो. वर्ली टायगर्स या
करण्यात आला विनंती आहे की तुमचा 12वा प्रतिनिधी आतमध्ये पाठवायचा आहे मंडळाबद्दल आपल्या दोन कोणत्याही संघाला विनंती आहे 11 खेळाडूमध्ये कोणीही आतमध्ये यायचं नाही तुमचा 12वा किंवा 13वा खेळाडू असेल त्यांना आतमध्ये पाठवायचं आहे नमस्कार मित्रांनो विश्वमित्र क्रीडा मंडळ यांच्याकडून वर्ली प्रीमियर लीग यांचं 4th पर्व अत्यंत सुंदररित्या ऑर्गनाईज करण्यामध्ये यांचा हातखंड आहे माझ्या पतीने जी काही खारुताईचा वाटा म्हणा तुम्ही जे काही सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतो आणि असा प्रयत्न माझा सातत्याने राहील अशाच सुंदर टुर्नामेंट आपल्या खेळाडूंना मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू थँक्यू नितेश दा आतापर्यंत 4 चेंडू 7 धाव आलेले आहेत अजूनही 2 चेंडूत 9 धावांची गरज आहे 8 धावांची गरज 9 धावांची गरज 2 चेंडू 9 धावा 50-50 ओव्हरचा सामना सुरू आहे वन शॉट एक रन पाच चेंडूत 8 डाव आले आहेत शेवटचं चेंडू शिल्लक अजूनही 8 डावांची गरज या 50-50 ओव्हर्स एक आनंदाची गोष्ट आहे जर रुपेश तू 9वा मारलास तर तुला सिद्धेश गावण यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे समोरील 9वा मारला तरी आणि 8 डाव आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 4 धावा लेस करून 4 धावा द्यायचे आहेत 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे ती 28 वर्ली टायगर्स या संघाची तीन षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 28 बघूया संघाचं पहिलं आणि सॉरी संघाचं चौथं आणि स्वतःचं दुसरं षटक घेण्यात येतो पुन्हा एकदा रवी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये वर्ली टायगर्स या संघाची तीन षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 28 दोन गडी बाद बघूया शेवटच्या दोन षटकाखेरीज किती धावसंख्या टोटल होते या व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळालेली आहे धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 29 रवी यांना सामोर जातील ते अशोक गडसी उर्फ पप्प्या लेग साईड टोटोला बघा एक धाव पूर्ण आणि आकाश बोंडे यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 30 मला वाटते या संघामध्ये म्हणजे वर्ली किंग्स या संघामध्ये उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो म्हणजे लवकुश तिवारी उर्फ बनवारी आणि हा उत्कृष्ट असा षटकार मी बोललो होतो की हा षटकारांचा 500 आहे या मैदानातला धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 36 बनवारी
या चेंडूमध्ये उत्कृष्ट षटकार मारून आपल्या संख्या वाढवलेली आहे. तर रुपेश यांनी 36 धावा झालेल्या आहेत. रवी यांना पुन्हा एकदा सामोरे जातील ते रुपेश. पुन्हा असा शिवाजी महाराजांचा छावा, रुपेशच्या बॅट मधनं येतात 6 धावा. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी. रवी पुन्हा आणि हा हॅट्रिक, गुड शॉट, वेल प्लेड. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत झाली ती 48. आतापर्यंत रवी यांच्या 4 चेंडूत 20 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूत 20 धावा आलेल्या आहेत. महागडं असं षटक वाटत आहे आणि उत्कृष्ट फलंदाजी करत आहे रुपेश आपल्या संघासाठी. षटकारांची हॅट्रिक मारलेली आहे रुपेश यांनी. बघूया अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूत किती धावसंख्या टोटवतात ते आपल्या संघासाठी रुपेश. रवी यांना सामोरे दिले ते पुन्हा एकदा रुपेश. आणि हा दोन धावा, 4 धावा आलेल्या आहेत. ती उत्कृष्ट अशी फिल्डिंग संदेश गावण यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. उत्कृष्ट फिल्डिंग. आतापर्यंत 5 चेंडूत 22 धावा दिलेल्या आहेत रवी यांनी. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झाली ती 50. अजूनही 1 चेंडू शिल्लक रवी यांचं. हा पुन्हा एकदा षटकार. हो, या षटकामध्ये धावसंख्या आली ती 28. खूप असं महागडं षटक रवी यांचं आपल्या संघासाठी. आणि धावसंख्येत वाढ झाली आहे. 4 षटकात धावसंख्या झाली ती 56. अब तक 56. चार षटका अखेर धावसंख्या झाली ती 56-2 गडी बाद. उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघासाठी रुपेश आणि अशोक गडसी उर्फ पप्प्या. बघूया स्वतःचं पहिलं आणि संघाचं 5वं षटक कोण घेऊन येते वर्ली किंग्स या संघाकडून. पाचवं षटक घेऊन येतो सुमित पेडणेकर, वेगवान गोलंदाज. या मैदानातला वेगवान गोलंदाज
सुमित पेंडेकर, उत्कृष्ट गोलंदाज. चार षटकाखेरीस धाव संख्या झाली आहे ती वर्ली टायगर्स या संघाची, 56 धावा, 2 गडी बाद. रुपेश आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करत आहे आणि अशोक गळसी त्याला चांगलं सहकार्य करत आहे. सुमित पेंडणेकर यांना सामोरं जातील अशोक गडसी उर्फ पप्प्या. सुमितने सामोरं जातील ते अशोक. उंच असा टोटल बघूया, झेल होते का आणि ही झेल घेतलेली आहे धीरज बायकर यांनी. पहिला चेंडू रुपेश आपल्या वैयक्तिक 39 धावांवरती खेळत आहे, उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. यानंतर जो खेळाडू आहे सुजित, यानंतर होणारा सामना आहे वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली फायटर. वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली फायटर यांच्या दोन्ही संघनायकांनी व्यासपीठावर यायचं आहे. नाणेफेकाचा कौल होणार आहे. वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली फायटर्स यांच्या दोन्ही संघनायकांनी व्यासपीठावर यायचं आहे. नाणेफेकाचा कौल होणार आहे. सुमित यांना सामोरे सुजित सरोज. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे आणि रुपेश आपल्या स्वतःच्या वैयक्तिक 39 धावांवरती खेळत आहे, उत्कृष्ट फलंदाजी करत आहे रुपेश. और ये 4 धावा, गुड शॉट. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती 60. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत.
71 72 धावांचं आव्हान दिलेलं आहे वर्ली किंग्स या संघाला विजयी होण्यासाठी. कुणाल गावण आलेले आहेत, मंदार लांबे व्यासपीठावर यायचे. मंदार लांबे, मंदार लांबे लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं, नाणेफेकीचा करणार आहे मंदार लांबे. मंदार लांबे मंदार लांबे लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. कुणाल अजून नाणेफेक व्हायचंय. तुम्ही आत्ताच वॉर्मअप करताय फलंदाजीसाठी. मंदार लांबे कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे. आलेले आहेत मंदार लांबे. हॅलो हॅलो सुबोध. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांना या सामन्याबद्दल दोन शब्द बोलायचे आहे. दोन्ही कर्णधारांनी या सामन्याबद्दल आपले हे पर्व चौथे आहेत या सामन्याबद्दल बोलायचं आहे. हॅलो वर्ली चॅलेंजर यांनी नाणेफेक जिंकलेले आहे. मी कुणाल आणि हॅलो हॅलो मंदार यांना या सामन्याबद्दल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे हे पर्व चौथं आहे. या चौथ्या पर्वामध्ये पहिलं एक पर्व गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, हे सामने आपण उत्कृष्ट आपण पार पाडलेले आहेत त्याबद्दल जरा दोन शब्द बोलायचे. कुणाल गावण सातत्याने गेल्या 4 वर्षापासून विश्वमित्र क्रीडा मंडळ ही स्पर्धा आयोजित करत आहे. मी त्यांच्या कार्यकर्त्यांचं व मैदानातील इतर सर्व खेळाडूंचं एक आभार व्यक्त करतो की त्यांच्या सपोर्टनी ही स्पर्धा होणं शक्य नाही आहे. तरी मी सिद्धेश गावण आणि त्यांच्या मंडळाला एक प्रत्येकाला एक विनंती करतो की त्यांनी आता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या स्पर्धेसाठी व ही स्पर्धा पुढील 2 दिवसात सुंदररित्या सादर होईल याची मी सर्व खेळाडूंकडून अपेक्षा करतो व खेळाडूंनी पंचांचा मान रखायचा एक नम्र विनंती आहे. धन्यवाद. कुणाल कुणाल जे तू बोललास म्हणजे या सामन्यामध्ये ज्याचं मोलाचं काम आहे तो म्हणजे सिद्धेश गावण. खरोखर या सिद्धेश गावणसाठी जोरात टाळ्या वाजवणे खरोखर सुंदर असे आपल्या या सामन्यामध्ये आणि या पटांगणामध्ये आपण सामने भरवता खरोखर तुमचं किती कौतुक करावं तितकं कमी आहे. सिद्धेश गावण मंदार लांबे जरा दोन शब्द बोलायचे. पहिली गोष्ट विश्वमित्र क्रीडा मंडळाचे मी आभार मानेन की एवढा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला WPLच्या निमित्ताने. सगळ्यांना सिंगल विकेटवर खेळायची इच्छा असते आणि ती इच्छा WPLच्या मंदार जरा जोरात बोल कारण का तू इतका मोठा खेळाडू आहेस तुझ्याकडनं या खेळाडूंना काहीतरी म्हणजे एक खेळाडूसारखी वृत्ती मिळेल असं जरा त्यांना समजावून सांग. बस काही नाही फक्त खेळत राहा प्रॅक्टिस करत राहा. प्रत्येकाचा दिवस नसतो त्यामुळे टीम सपोर्ट पण जास्त महत्त्वाचा असतो. सो टीम गेम म्हणून सगळ्यांनी रिप्रेझेंट करा. धन्यवाद मंदार. खरोखर जे तू दोन शब्द बोललास त्याबद्दल धन्यवाद. अतीत अतीत टी शर्ट ओके जरा नितेश म्हात्रे यांना सांगा. चला वर्ली किंग्स यांच्याकडून जे खेळाडू आलेले आहेत आशिष चिंदलकर आणि संदेश गावण उत्कृष्ट जोडी पाठवलेली आहे ओपनिंगसाठी. बघूया पहिली ओवर कोण टाकतो ते वर्ली टायगर्स या संघाकडून. जरा क्षेत्ररक्षण लवकर राहा साई प्रसाद मयेकर
यानंतर खरोखर चुरटीचा सामना होणार आहे कुणाल विरुद्ध मंदार. जुने जाणते मित्र, दोस्ती पक्की, खर्चा अपना अपना, यामध्ये आता होणार आहे. बघूया स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक कोण घेऊन येतोय. बॉलर नेम्स बिनी. बिनी यांना सामोर जातील ते आशिष अभिषेक. अभिषेक जयस्वाल उर्फ बिनी यांना सामोर जातील ते आशिष चिंदरकर. बघूया आव्हान खरखरच मोठं दिलेलं आहे. 30 चेंडूत 72 धावांचं आव्हान दिलेलं आहे वर्ली किंग्स या संघाला विजयी होण्यासाठी. या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे तो वर्ली टायगर्स या संघाचा रुपेश. 45 धावा नाबाद राहिलेला आहे. खरोखर वेल प्लेड रुपेश. अभिषेक, अभिषेक यांना सामोरे जातील ते आशिष चिंदरकर. और ये पहले ही गेंद में बाद आशीष चिंदरकर. जरा डीजे चा आवाज येऊन दे. बॉल चेक करणार आहे. चेंडू चेक करण्यात येत आहे. बघूया पंचांचा निर्णय काय येतील. फेड एवरी आहे आणि आशिष चिंदरकर बाद झालेला आहे. यानंतर जो खेळाडू येते प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या, या पटांगणामधला उत्कृष्ट असा खेळाडू, षटकारांचा बादशाह. जसा वर्ली टायगर्स या संघाकडे होता रुपेश, तसाच वर्ली किंग या संघाकडे आहे तो प्रभाकर मेहता. बघूया आपल्या संघाला विजयी करतो का. यांचा रिव्ह्यू संपलेला आहे. वर्ली किंग्स या संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे. साई प्रसाद मयेकरच्या चेहऱ्यावरती बघा कशी स्माईल आलेली आहे. उत्कृष्ट खेळाडू त्यांना भेटलेला आहे तो आशिष चिंदलकर यांच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अभिषेक, अभिषेक यांना सामोरे जातील ते प्रभाकर मेहता. उत्कृष्ट खेळाडू या पटांगणामधला षटकेबाज खेळाडू प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या. खरोखर आपलं नाव गाजवलेलं आहे यांनी. वेल बॉल बिनी. पुन्हा अभिषेक यांना सामोरे जातील ते संदेश गावण. संदेश गावण यांची कितीही कौतुक करा तेवढं कमी आहे. उत्कृष्ट फलंदाज
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या पटांगणामधला संदेश गावण खरोखर यांनीही भरपूर असे सामने गाजवलेले आहेत. अभिषेक अभिषेक यांना सांगितले संदेश गावण आणि गच्छाचं क्षेत्ररक्षण साईप्रसाद मयेकर यांच्याकडून चार धावा. तीन चेंडू पाच धावा. बाईच्या स्वरूपामध्ये धाव धावसंख्येत वाढ झाली चार चेंडू सहा धावा. एक गडी बाद वरली किंग्सच्या संघाचं साजन पाटील यांना माहित आहे जोपर्यंत प्रभाकर मेहता आणि सदेश गावण मैदानावरती खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आपण सामना जिंकणार. आणि प्रभाकर मेहता झेल बाद यानंतर येणारा खेळाडू आहे तो रवी. सहा धावा दोन गडी बाद अजूनही एक चेंडू शिल्लक. अभिषेक जयस्वाल यांना खूप खूप अभिनंदन. त्यांचं पहिलंच पर्व आहे ते गोलंदाजी करताय WPL मध्ये आणि पहिल्यांदाच गोलंदाजी करताना त्यांनी दोन मोठे फलंदाज बाद केलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी अभिषेक यांच्याकडून आपल्या पाहायला मिळत आहे. शेवटचं चेंडू शिल्लक आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये सहा धावा आणि दोन गडी बाद केलेले आहेत. दोन गडी बाद म्हणजे उत्कृष्ट असे बलाढ्य असे खेळाडू त्यांनी आउट केलेले आहेत आशिष चिंदरकर आणि प्रभाकर मेहता. ओ वेल फील्ड अक्षय वेल फील्ड. एका षटकात धावसंख्या झाली ती सहा दोन गडी बाद अजूनही चार चार षटका अखेरीस धावसंख्या पाहिजे विजयासाठी ते 66 डीजे चालू करा डीजे.
धन्यवाद डीजे। पुन्हा एकदा अंकित, अंकितांना सामोरे जातील ते संदेश गावण। अंकित, अंकितांना सामोरे जातील संदेश गावण। पल्लू स्कोप मारायचा प्रयत्न, परंतु तो काही खेळपट्टी आपल्या बॅटवरती आलेला नाही आहे। चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे, तीन चेंडूत आतापर्यंत पाच धाव आलेले आहेत। धावसंख्या झाली ती 11, दोन गडी बाद वर्ली किंग्स या संघाची 11। आणि हा चौकार। वेल बोल्ड, यष्टी रक्षेला चेंडू लागलेला आहे, जरा बघा। ओके अतित, वेल डन, वेल डन, वेल डन अतित, गुड स्पिरिट, याला म्हणतात क्रिकेटर। चौकार, धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती 20, दोन षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 20, अजूनही तीन षटका अखेरीस धावसंख्या विजयीसाठी पाहिजे ती 52, 18 बॉल 52। आणि आता जी ओव्हर येणार आहे ती 50-50 आहे, ती स्वतः कर्णधार साईप्रसाद मयेकर टाकणार आहेत। मला वाटतं वर्ली चॅलेंजरचा एकमेव खेळाडू आणि लकी चॅम्प्स पॉली। अठरा चेंडू 52 धावांची गरज। साईप्रसाद मयेकर स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो साईप्रसाद मयेकर। पंचांबरोबर वादविवाद करू नका। हा तीन तीन, साईप्रसाद मयेकर यांना सामोरे जातील ते रवी। उत्कृष्ट गोलंदाज तसेच उत्कृष्ट फलंदाजी त्यांच्या समोर आहे। ही 50-50 ची ओव्हर आहे, बघूया
साई प्रसाद मयेकर आपल्या संघासाठी किती उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आणि रवी आपल्या संघासाठी किती उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत ते. साई साई यांना सामोर जातील ते रवी. गुड शॉट आणि हा पहिला चेंडू चौकार. गुड शॉट, गुड शॉट रवी. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून स्वतःचा आत्मबल वाढवतोय रवी आणि आता आपल्या संघाला विजयी करून देण्यासाठी या ओव्हरमध्ये रन काढणं खूपच महत्त्वाचं आहे. गेम टाकते साई प्रसाद मयेकर आणि खेळते रवी आणि हा वाईट. सिद्धेश गावण कुठे असेल आणि व्यासपीठावर यायचं. सिद्धेश गावण यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता. सिद्धेश गावण कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं असल्यामुळे पंचांनी वाईड निर्णय दिले. गावण आणि एका चेंडू मध्ये पाच धावा आलेले आहेत साई प्रसाद मयेकर यांच्या गोलंदाजीवरती. आणि रवी यांचा फटका फसलेला आहे आणि तिथे झेल बाद अजून एक मोठा धक्का लागलेला आहे किंग्स या संघाला. यानंतर जो खेळाडू आलेला आहे तो धीरज बैकर. या पटांगणामध्ये उत्कृष्ट असा खेळाडू, षटकेबाज खेळाडू धीरज बैकर. साई साई यांना समजले धीरज. आणि धीरज यांनी पूल मारलेला आहे तो झाला अनसक्सेसफुल. पण नो बॉल दिलेला आहे पंचांनी. दोन धावा आणि नऊ बॉल, एक तीन धावा आलेले आहेत. आणि धीरज मोठे फटके मारू शकतात आणि त्या धीरजला आता पुढील चेंडू फ्रीड भेटणार आहे आणि त्या फ्रीडचा पुरेपूर फायदा घेईल तो धीरज बैकर. आतापर्यंत साईप्रसाद मयेकर यांनी दोन चेंडूत आठ डावा दिलेले आहे. अजूनही या षटकामध्ये चार चेंडूत आठ डावांची गरज आहे. 50-50 ओव्हर्स या षटकाअखेरीस चार चेंडूत आठ डावा. साईप्रसाद मयेकर समोर धीरज, बघूया कोण बाजी मारतो ते, साई की धीरज. अजूनही तीन चेंडूत सात धावांची गरज. तीन चेंडू सात धावा. एकाच संघाकडून खेळतात असे दोन खेळाडू साई प्रसाद मयेकर आणि संदेश गावण आणि किपर अतित मसूरकर. संदेशला माहिती आहे साई कसा चेंडू खेळेल आणि साईला माहिती आहे संदेश कसा खेळू शकेल. बघूया कोण बाजी मारतो ते. आणि हा षटकार, षटकार. दोन चेंडूत अजूनही एक धावांची गरज. अजूनही एका दोन चेंडू
दोन चेंडूत एक धावांची गरज. चार चेंडूत 15 धाव आलेले आहेत. अजून दोन चेंडूत एक धावांची गरज आहे. गुड थ्रो. मला वाटतं 16 धावा आलेल्या आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. बघूया या चेंडूमध्ये किती धावा येतात त्या. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले धीरज बैकर. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फटका मारलेला आहे. पुन्हा एकदा तिथे बीडी आलेले आहे आणि झेल बाद. अजून एक धक्का किंग्स या संघाला. ओव्हर्स सक्सेस झालेली आहे 50-50 ची. अजूनही दोन षटका अखेरीस विजयासाठी वर्ली किंग्सच्या संघाला. 12 चेंडू 28 धावांची गरज. मला वाटतं अशोक गडसी उर्फ पप्प्या यांचे मोठे बंधुराज आलेले आहेत. अशोक गडसी यांचे मोठे बंधुराज यांना मी विनंती करतो. गडसी जरा व्यासपीठावर यायचं आहे. खरोखर तुम्हीही भरपूर क्रिकेट खेळला. तुमचा भाऊही क्रिकेट खेळतोय. अभिमान आहे तुमच्या भावाला. 12 चेंडू 28 धावा विजयासाठी वर्ली किंग्सच्या संघाला. 12 चेंडू 28 धावा. बघूया पाडक कोणत्या संघाकडे जाते इथे. अंकित अंकित समजा संदेश घ्या आवड. हो वेल बोल्ड वेगवान गोलंदाज. मी म्हटलं होतं 11 चेंडू 28 धावा बोललो होतं. हा अंकित रावलपिंडी एक्सप्रेस उत्कृष्ट गोलंदाजी. 11 चेंडू 28 धावा. 11 चेंडू 28 धावा विजयासाठी वर्ली किंग्स या संघाला. संदेश समोर आहे. संदेश काही करू शकतो आपल्या संघासाठी. ए वाद विवाद नको. दहा चेंडू अजूनही 26 धावांची गरज. 10 चेंडू 26 धावा विजयासाठी. दहा चेंडू 26 धावा वर्ली किंग्सच्या संघाला विजयासाठी. समोर संदेश गावड गोलंदाज अंकित. अंकित अंकितला समोर जाते संदेश गावड. आणि हा बघूया उत्कृष्ट झेल घेतलेली आहे पप्प्याने. गुड कॅच. अजूनही 9 चेंडूत 26 धावांची गरज. धन्यवाद. यानंतर जो खेळाडू आहे तो चंद्रभूषण.
चॅलेंजर यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. गुड शॉट. आज चेंडू 20 धावांची गरज. आणि मोनू यांनी पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलेला आहे. आज चेंडू 20 धावांची गरज विजय विजयाशीसाठी. आज चेंडू 20 धावांची गरज वर्ली किंग्सच्या संघाला विजय होण्यासाठी. अंकित अंकितांना सामोर जातील ते चंद्रभूषण उर्फ चंदू. पहिल्याच चेंडूत त्याने दाखवलेलं आहे की मी षटकार मारू शकतो, मला का नाही पाठवलं. आठ चेंडू 20 धावा. आणि हा बघूया षटकार. गुड शॉट. आणि दुसरा षटकार मोनू यांच्या बॅट मधून धुवाधार फलंदाजी करतायत. गुड शॉट. 7 चेंडू 14 धावा. धाव संख्या झाली ती 58. अजूनही 7 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी. आणि मोनू आपल्या संघाला दाखवून देत आहेत की जोपर्यंत मी विकेट वरती आहे तोपर्यंत माझा संघ पराभूत होऊ नाही शकत आहे. आणि दोन चेंडूवरती दोन षटकार मारलेले आहेत. त्यांनी साजन सरांना दाखवलेलं आहे की मी खेळू शकतो, मलाही वरती खेळायचा चान्स द्या. बघा दोन चेंडूत दोन षटकार मारलेले आहेत त्यांनी. शेवटचं षटक बाकी आणि विजयासाठी धावसंख्या आहे त्यात 13. 6 बॉल 13 धावा. आणि 6 चेंडूमध्ये 13 धावाची आवश्यकता. पाहूया कोण विजयी ठरतोय. अतिशय गरमागरमीची मॅच झालेली आहे ही. कधी या साईडला तर कधी त्या साईडला. धन्यवाद विजय. आता जो गोलंदाज येत आहे त्या गोलंदाजांनी आपल्या संघासाठी स्वतःचे 45 धावा काढलेले आहेत. आणि तोच खेळाडू आता गोलंदाजासाठी आलेला आहे. बघूया आपल्या संघाला विजयी करतो का. 6 चेंडूत 13 धावांची गरज आहे. आणि रुपेशच्या हातात कर्णधाराने चेंडू दिलेला आहे. रुपेश तू ठाक, आज तुझा दिवस आहे. आज तू फलंदाजी केली आहेस, गोलंदाजीसुद्धा कर आणि मला माझ्या संघाला विजयी कर असं साईप्रसाद मयेकर यांनी त्याला सांगितलेलं आहे. बघूया रुपेश त्यांच्या बोलण्यावरती किती पार पडतो ते. पण रुपेशच्या समोर जो समारूप आहे जो फलंदाज मोनू निशान, त्यांनी 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेले आहेत अजूनपर्यंत. आणि 3 चेंडूमध्ये 13 धावा मारलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पाहूया मोनू आपल्या संघाला विजयी ठरवतील का. गोलंदाजी मार्कवर चावली. आणि झेल बाद झालेले आहेत ते चंद्रशेखर डीजे. आणि धन्यवाद डीजे. ज्या खेळाडूची आपण वाट बघत होतो तो खेळाडू पटांगणामध्ये आलेला आहे. आकाश बोंडे उर्फ उस्मान पटेल. उत्कृष्ट असा खेळाडू. गेल्या सामन्यापासून नाव संबोधित केलं आहे तो. आकाश बोंडे यांना उस्मान पटेल म्हणून या पटांगणामध्ये ओळखतात. बघूया आपल्या संघाला विजय करतात का. 5 चेंडू 13 धावा.
आणि उत्कृष्ट चेंडू रुपेश यांचा. आकाश, चार चेंडू 13 धावांची गरज आहे तुला तुझ्या संघाला विजयी करण्यासाठी. चार चेंडू 13 धावा. चार चेंडू 13 धावा. ओ नावासारखा षटकार उस्मान पटेल. क्लास क्लास उत्कृष्ट अस्मरणीय शॉट मारलेला आहे आकाश बोंडे. वाह क्या बात आहे. आणि याला म्हणतात आकाश आकाश आणि आकाश. आणि कव्हरच्या दिशेने हा मारलेला आहे आकाशने षटकार. 3 चेंडू 7 धावा. जर तुम्ही सामना विजयी केलात तर तुम्हाला साजन पाटील यांच्याकडनं काहीतरी पारितोषिक देण्यात येईल. 3 चेंडू 7 धावा. हो वेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि हा चतुर रणिंग द बिटवीन. 2 चेंडू 5 धावा. सुंदर चेंडू आढळला परंतु 2 धावा गेलेले आहेत. चांगलं स्ट्रिक्ष केलं होतं अतुल. आणि 2 चेंडू 5 धावा विजयासाठी. आणि रंगलेला असा सामना वरलीच्या क्रीडांगणावरती. साजन काहीतरी पारितोषिक लावा. तुमचा संघ विजयी होणार आहे. आणि हा उस्मान पटेल खेळत आहे लक्षात घ्या. आणि बाद जायला 1 चेंडू 5 धावा. डीजे जरा डीजे आवाज म्हणजे आवाज. साजन सर आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला. आम्ही भरपूर वेळा बघतो की तुम्ही पारितोषिक लावता. आज तुम्हाला विकेम या संघाकडून जर एका चेंडूत षटकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 चेंडू 5 धावा हवे आहेत. षटकारच मारायचं आहे. जर षटकार मारला तर विकेम या संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला देण्यात येणार आहे. एक चेंडू 5 धावा. आणि वाईट 1 चेंडू 3 धाव. आणि समोर बलाढ्य असा खेळाडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच जे निर्णय देतील ते अंतिम राहील लक्षात घ्या.
निर्णय त्वरित घ्या. चॅलेंजर निर्णय सांगायचा आहे. चॅलेंजर चॅलेंजर ओके क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. स्ट्रायकर या संघाला फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. कोणी बोलू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्णय घ्या लवकरात त्वरित. सामन्याला विलंब होतो आहे. काय दिलेलं आहे पंच? निर्णय सांगायचा पंच. एक रन फक्त व्हाईटचा. ओके म्हणजे एक चेंडू चार धावा विजयासाठी. एक चेंडू चार धावा. साजन सर तुमच्या हातात पूर्णतः तुमचा संघ आहे. जर एक चेंडू चार धावा मारलात तर तुमच्या संघाला तुम्ही विजयी कराल आणि विकेम या संघाकडून तुम्हाला 1001 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. साजन सर एक चेंडू चार धावा. रुपेश रुपेश सांगत होते ते साजन सर. आणि अरे हा चौकार क्या बात है. क्या बात है. हा क्या बात है साजन सर. वाह 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 क्या बात है सर. आणि साजन सरांनी पाटलांची ताकद दाखवून दिली आहे आणि एका चेंडूवर चार धावा असताना चौकांवरून आपल्या संघाला विजयी ठरवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन क्या बात आहे. वेल प्लेड वेल प्लेड. क्या बात आहे साजन सर. वेल प्लेड वेल प्लेड. बहुत ही बढिया सर दाखवून दिलात. जुनं ते जुनं सोनं असत. जुनं ते सोनं असतं सर. वेल प्लेड वेल प्लेड. या बात आहे सर. वेल प्लेड वेल प्लेड. धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो डीजे. धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो. आता झालेल्या चित्त थरारक सामन्यामध्ये एक चेंडू चार धावा असताना ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर याने लेग साईडच्या दिशेने चौका ठोकवून आपल्या संघाला विजयी केलेला आहे. तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ डॉक्टर